नगर परिषद के कर्मचारियों ने हड़ताल शुरू कर दी है और अपनी मांगों को पूरा करने के लिए काम बंद आंदोलन किया। 1 मई से शुरू हुए इस आंदोलन का आज दूसरा दिन है और बड़ी संख्या में कर्मचारियों ने आक्रामक रुख अख्तियार किया है। ऐसा देखने में आया है कि चतुर्थ श्रेणी कर्मचारी भी इसमें शामिल है। इस हड़ताल के माध्यम से DCPS और NPS योजनाओं को सरकारी कर्मचारियों के रूप में लागू करने और 19 अन्य मांगों की पुष्टि की गई है, अनुरोध किया गया है। महाराष्ट्र राज्य संवर्ग नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी का महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका नगर पंचायत यांचा आजपासून संप जाहीर केला आहे। बिनमुदत काम बंद। आमच्या मुख्य मागण्या जे महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने जे शासनाकडे दिलेले आहेत त्या शासनाच्या अधीन आहेत। जसं आमचा वेतन हे कोषागारातून व्हावं, आम्हाला दर 10 वर्षांनी मिळणारी पदोन्नती जी असते आश्वासित प्रगती योजना म्हणतात, ही योजना जशी शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे, परंतु नगर परिषद कर्मचाऱ्यांना ही योजना लागू नये। आणि शासनाकडे आम्ही जेव्हा जेव्हा वारंवार महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने जेव्हा जेव्हा शासनाकडे ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला तेव्हा वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला, इकडे प्रस्ताव पाठवला, नगरविकासने त्या विभागात प्रस्ताव पाठवला, अशा पद्धतीचे शासनाने उत्तर दिले। त्यामुळं गेल्या 1 वर्षापासून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की शासकीय कर्मचाऱ्यांना जे लागू आहे ते आम्हाला लागू का नाही। मग आम्ही जेव्हा की आमच्या इथे आज कॅडर संवर्ग पद्धती झाल्यामुळं संवर्गातले सगळे संवर्गातले शासन नियुक्त केलेले लोक इथे आहेत, परंतु त्यांना ती योजना लागू नाही आहे। म्हणून ती योजना आम्हाला लागू झाली पाहिजे। तसंच आमचा 7 पेचा जो एरियाज वगैरे असतो आहे जो 7 पे लागू झाला आहे तर तो त्या 7 पेचा महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता मिळाला आणि आम्हाला अजून एकही हप्ता नाही, म्हणून तो हप्ता मिळालाच पाहिजे। म्हणून अशी आमची तिसरी महत्त्वाची मागणी आहे की गेल्या 2013 पासून GR काढला आहे की सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या तुमच्याकडे उपलब्ध जागेत त्यांना निवारे द्या, नगरपालिकेने निवारे द्यावे, त्याच्यासाठी शासन जो हे देणार आहे ग्रँट देणार आहे ती देणार आहे, परंतु जागा तुम्ही उपलब्ध करून द्या। ती जागा उपलब्ध आहे, सर्व उपलब्ध आहे, तरीही महाराष्ट्रातील कोणत्याही सफाई कामगारांना मोफत घरे देण्याची योजना सदनिका त्यांना देण्यात आलेली नाही आणि कोणत्याही नगरपालिकेने हे काम आपलं हाती घेतलेलं नाही आहे। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।